चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा पोलीस स्टेशनच्या आवारात बुधवारी रमजान निमित्त इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोंभुर्णा पोलीस स्टेशनच्या वतीनं आयोजित पार्टीमध्ये सर्व धर्मीय समाज बांधवांचा सहभाग होता. सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. या रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास ठेवत असतात. त्यामुळे पोंभुर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांनी या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी रफिक अहमद कुरेशी, झेडपीचे अध्यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम, पोंभुर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे, पोलीस उपनिरीक्षक अरुण दखणे, जामा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष रहनुल कुरेशी, पंचायत समितीचे उपसभापती विनोद देशमुख, झेडपी सदस्य संतोषवार, नगराध्यक्ष श्वेता वणकर यांची उपस्थिती होती. या इफ्तार पार्टीला मुस्लिम बांधवांसह इतरही समाज बांधव सहभागी होत एकतेचा संदेश दिला. प्रारंभी प्रमुख मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केलं. यानंतर उपस्थित सर्वांनी विविध खाद्यपदार्थांचा यथेच्छ आस्वाद घेतला. याविषयी देवराव भोंगळे आणि ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्याशी साधलेला संवाद. या जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना आपल्या माध्यमातून ईदच्या खूप खूप शुभकामना देतो. मुस्लिम धर्माचा रमजान हा अत्यंत पवित्र असा सण आहे. रमजानच्या एक महिन्यामध्ये आपण सर्व मुस्लिम बांधव अल्लाची आपण आराधना करतो. या उपवासाच्या माध्यमातून आपण अल्लाच्या जवळ पोचण्याचा प्रयत्न करतो. या एक महिन्यामध्ये जे आम्हाला आमच्या धर्माने मुस्लिम धर्माने ज्या गोष्टी सांगितल्या त्या आम्ही तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतो. आज पोंभुर्णा पोलीस स्टेशनमध्ये येथील ठाणेदार बोरकुटे साहेब यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. खरं तर भारत हा सणांचा त्यौहारांचा देश आहे. अनेक धर्माचे लोक या ठिकाणी आपापल्या परीने आपले सण साजरे करतात आणि या मुस्लिम समाजाच्या पवित्र अशा रमजान महिन्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालो. पोलीस स्टेशन पोंभुर्णाने पहिल्यांदा इफ्तार पार्टी करण्याकरता या ठिकाणी पुढाकार घेतला. मी बोरकुटे साहेबांसुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितच आपण हे जे पाऊल आज उचललं या माध्यमातून या तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रासोबत संपूर्ण देशामध्ये एक नवीन संदेश देण्याचा आपण प्रयत्न केला. या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आपण गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. प्रत्येक धर्मीय हा दुसऱ्या धर्माच्या सणामध्ये सहभागी होतो आणि एकमेकांच्या धर्मामध्ये आपण अशा प्रकारच्या सणाच्या माध्यमातून जेव्हा सहभागी होतो निश्चितच अनेक धर्माचे लोक हे अत्यंत जवळण्यास मदत होते. आणि आज या ठिकाणी इफ्तार निमित्त आम्ही सर्वजण एकत्र झालो. सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र अशा रमजान महिन्याच्या आम्ही शुभकामना देतो. आज पोंभुर्णा पोलीस स्टेशनतर्फे सर्व मुस्लिम बांधवांना, पोंभुर्णा तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांना व प्रतिष्ठित नागरिकांना पोलिसांना बोलावून रमजान ह्या पवित्र सणामध्ये आज इफ्तार पार्टी मुस्लिम बांधवांसाठी खास आम्ही आयोजित केलेली होती. इफ्तार पार्टी आयोजित करण्याचा उद्देश हा एकमेव होता की समाजामध्ये हिंदू मुस्लिम हे सत्य नांदावे आणि सर्व समाज मिळून मिसळून काम करावं. यासाठी आम्ही त्यांचे आज इफ्तार पार्टी देऊन त्यांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.